ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. कुरुंदवाडची महाशिवरात्री यात्रा बैठक गोंधळात पार पडली. कुरुंदवाड येथे महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर भरणाऱ्या कृष्णा वेणीची यात्रा पालिका प्रशासन आणि सार्वजनिक मंडळाच्या लोकसहभागातून पार पडण्याचा ठराव करण्यात आला. यात्रेबाबतच्या विविध विषयांवरून प्रशासक आणि नागरिकांच्यात शाब्दिक चकमक झाली. या वर्षीच्या यात्रेसाठी सार्वजनिक मंडळाचा लकी ड्रॉ पद्धतीने चिठ्ठी काढण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. कुरुंदवाड पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात सोमवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास यात्रेच्या पार्श्वभूमीवर बैठक आयोजित करण्यात आली होती. पालिकेच्या कर विभागाचे निशिकांत ढाले यांनी मागील वर्षाच्या इतिवृत्तासह जमा खर्चाचे वाचन केलं. यात्रा भरवण्यात येणाऱ्या शिवतीर्थ ते कृष्णा घाटापर्यंतच्या आरक्षित शेतीबाबत मुंबई उच्च न्यायालयात सध्या सुनावणी सुरू आहे. 22 फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. या सुनावणीनंतर यात्रा कुठे भरवायची याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे मुख्य अधिकारी चौहान यांनी सांगितलं. तथापि मुख्य अधिकारी चौहान यांनी शहराचा कर आणि यात्रेतील जागेच्या भाड्याची रक्कम काही दुकानदाराची थकीत असल्याचा उल्लेखही करताच माजी नगरसेवक राजू आवळे यांनी उत्तर प्रत्युत्तर देत प्रश्नांची मालिका सुरू केली. यावरून पालिकेचे कर्मचारी आनंदा शिंदे यांनी मुख्य अधिकारी यांना अपशब्द वापरू नका, अन्यथा आम्ही काम बंद करू असा इशारा देताच माजी नगरसेवक अनुप मधाळेसह नागरिक संतप्त झाले आणि एकच गोंधळ उडाला. त्यामुळे सभागृहात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं. उपनिरीक्षक पवार यांनी सर्वांना शांततेचं आवाहन करत कर्मचारी शिंदे यांना सभागृहातून बाहेर जाण्यास सांगितले आणि सभेला सुरुवात झाली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव उगळे, बाबासाहेब सावगावे, दयानंद मालवेकर, उदय डांगे, अक्षय अलासे, अनुप मधाळे, जितेंद्र साळुंके, तानाजी अलासे, जय कडाळे, बबलू पवार, गौतम ढाले, सुनील कुरुंदवाडे, आयुब पट्टेकरी, आर आर पाटील आदींनी सूचना मांडल्या. यावेळी प्रवीण खबाले, रघु नाईक, उमेश कर्नाळे, रमेश भुजुगडे, बापूसाहेब असंगे, दीपक परीट, सुरेश बिंदगे, महावीर आवळे, शाहीर आवळे, अभय पाटुकले, आप्पा बंडगर, दिलीप बंडगर, लियाकत बागवान, मिलिंद गोरे, गुलाब ढालाईत, रणजित डांगे, अजित देसाई, गणेश गुरव आदी उपस्थित होते.